नाशिकच्या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका गीता माळी यांचं गुरुवारी शहापूरजवळच्या लाहे गावाजवळ अपघाती निधन झालं. त्यांच्या शोकसभेचं सार्वजनिक वाचनालयाच्या मूश औरंगाबादकर सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नाशिकमधील अनेक सुप्रसिद्ध कलाकार विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अनेकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ती आहे, ती असणार आहे, तिनं अनेकांशी केलेली मैत्री, ती कोणाची बहीण होती, मानसकन्या होती, तिनं जमवलेला गोतावळा, तिचं स्वच्छंदी जगणं, तिनं संपादन केलेलं यश, यातून ती तर आपल्यात आहेच, परंतु ती तिच्या आवाजातून कायम दरवळत राहणार आहे. ती कधीही विस्मृतीत जाणार नाही असे भावोद्गार अनेकांनी प्रसिद्ध पार्श्वगायिका गीता माळी यांच्याबद्दल श्रद्धांजली वाहताना व्यक्त केले. सूर हरवला आहे, सूर हरवला आहे, शब्द गहिवरला आहे, सूर हरवला आहे, शब्द गहिवरला आहे, लय सोते स्वतःला, चाल विचलित झाली, चाल विचलित झाली, ताल या वेदनेवरची मात्रा शब्द आहे, ताल या वेदनेवरचा मात्रा शब्द आहे, या कशातच बांधता येत नाही गीताला, यारो दोस्तो, यारो दोस्तो कसं सावरावं स्वतःला, यारो दोस्तो कसं सावरावं स्वतःला, तिनंच दूर नाही का स्वतःला लांबच्या प्रवासाला, विश्वास बसत नाही, विश्वास बसत नाही आणि वास्तव नाकारता येत नाही. माझी तुमची आमची आपल्या सर्वांची जे उपस्थित असतील, जे अनुपस्थित असतील, ज्या सर्वांनी गीतावर अलोट प्रेम केलं, त्या सर्वांची गीता आज आपल्यात नाही. गीताचं मन आणि तिचा स्वर हा नितळ होता, निर्मळ होता, अत्यंत हसत खेळत असणारी गीता. कधीही स्वतःवर विनोद केले तरी असायची आणि एक विशेष गुण तिच्या स्वभावात होता जो सहसा फार क्वचित माणसांमध्ये आढळतो. अपवादानेच अशी माणसं जन्माला येतात. तिनं कधीही कोणावरही टीका केली नाही, कधीही कुणालाही गुण लेखलं नाही. आपण जर एखाद्याविषयी बोललो तरी ती फक्त हसायची. तिचं निर्मळ असणं, तिचं निर्मळ बोलणं आणि तिचं निर्मळ गाणं त्या हृदयात कायम कायम निनादत राहणार आहे. जाता जाता गाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधूनही राहील मी. या गीतांमधून आपली गीता आपल्या मर्मबंधात सदैव असणार आहे. सुरुवातीला मी विनंती करतोय कवी किशोर पाठक यांना, कुसुमाग्रजच्या प्रतिष्ठानतर्फे ते मनोगत व्यक्त करतील. आपलं आयुष्य अनिश्चित क्षणभंगुर आणि कोणत्याही क्षणी आपल्याला जगण्याचे धक्के देणार असं असत. जी माणसं आपल्या बरोबर कायम असतात ती बघता बघता एखाद्या क्षणी आपलं बोट सोडून देतात आणि मग मागे फक्त त्यांच्या स्मृती राहतात. एखादा सर्वसामान्य माणूस असेल त्याच्याबद्दल बोलताना आपण असं म्हणतो की तो किती अवघड होता, किती सर्वांशी चांगलं बोलणारा होता. पण एखादी व्यक्ती अशी असते की ती गाते पण आणि लोकांना गायला लावते पण. गीता माळी ही अशी होती. मला फार बरं वाटतं की जनस्थानच्या ग्रुपमध्ये एकजीवत्व निर्माण करणारी जी काही माणसं आहेत त्या गीता माळीचं नाव मी अग्रक्रमाने घेईन. एखाद्या व्यक्तीने अतिशय लहान वयात पूर्ण आयुष्य स्वीकारायचं आणि जगून घ्यायचं इतकं मोठं मन तिचं होतं. तिचं जाणं हा एक आपल्या सगळ्यांनाच मोठा मानसिक धक्का आहे.
ती गात राहिली, पण एका गाण्याचा अर्थ ती सांगून निघून गेली. इतके दिवस खूप वेळा कुमार गंधर्वांच्या आवाजातले हंस अकेला हे गाणं भजन आपण सर्वांनी ऐकलं असेल. माझ्या बऱ्याच कलाकार मित्रांनी मला विचारलं होतं की अरे गुरुजी आहे का हंस अकेला याच मराठीत काय करता येईल. म्हटलं मराठीत करणं कठीण आहे, कारण उडी आहे का म्हणताना हे उडून जाणं जे आहे ना ते मराठीमध्ये पकडणार कसं. खूप वर्ष त्या उडींसाठी झगडत राहिलो, पण दुर्दैवाने त्या उडींचा अर्थ गीता माळीने तिच्या क्रियेतून करून दाखवला. खऱ्या अर्थाने आपल्या गीतांमधला जो सॉन्ग बर्ड आहे, जो हंस आहे, राजहंस आहे, तो आपल्या तो आणि एकटाच गेला, निघून गेला, आपल्या मनावर कायम पद्धतीने तिचं गाणं कोरलं गेलेलं आहे ते आपण सांभाळणं हीच गीताला कदाचित श्रद्धांजली असेल. नाशिकमधल्या सर्व व्यथित अशा संस्था माणसं आणि खरं म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रत्येक कलाकार आतून अतिशय खचलेला आहे त्या सगळ्यांना मी असं सांगेन की गीता आज आपल्यात नाही, पण गीतेचं स्वर मात्र आपल्यात आहे. आणि एकच सांगतो, गीता ही अमर आहे, त्यामुळे गीतेतला स्वर आणि शब्द हा सुद्धा आपल्याला कायम साथ देत राहणार आहे. मी कुसुमाग्रज प्रतिष्ठान सार्वजनिक वाचन सगळ्या सांस्कृतिक संस्थांच्या वतीने गीताला अभिवादन करतो. यानंतर ज्येष्ठ निधीज्ञ ॲडव्होकेट दौलतराव भुमरे जी मैफिल संपलेली आहे आणि त्याच्या दुःखासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत, आपण सर्व कलाकार मंडळी आणि आपल्या शब्दाची आणि आमची कदाचित बरोबरी होणार नाही. मात्र गीता हे नाव, गीता हे गुण, गीता हे वैशिष्ट्य आम्हाला कळलं तर तिचे पती विजय माने यांच्या मार्फत असं म्हणतात, प्रत्येक स्त्रीच्या यशामध्ये एक यशामागे पुरुष असतो किंवा वयसावरचा. ह्या केसमध्ये ह्या प्रकरणातही तसंच होतं. विजू जो आमचा मित्र आहे त्यांना आणि त्याचं एक पत्नीला जे प्रोत्साहन आहे, त्याचं जे कौतुक आहे, जो प्रत्येक कार्यक्रमाचा त्याचा जो संदर्भ आहे पुस्ता आणि पाठवायचा की गीताचा कार्यक्रम इथे आहे, गीताचा कार्यक्रम तिथे आहे, गीता हे करते किंवा गीता ते करते, एक अतिशय डाऊन टू अर्थ पत्नीला सकारात्मकपणे पाठिंबा देणारा, तिच्या मागे उभा राहणारा, तिच्या बरोबरीने चालणारा, किंबहुना तिच्या मागेच उभा राहणारा, कारण दोघांच्या व्यक्तिप्रकृतीमध्ये फार फरक होता मात्र त्याची जी साथ होती ती अतिशय सुंदर होती असं मला वाटतं. तिथं जर आवाज असेल तर त्याचं बाकी बॅकग्राऊंड किंवा पार्श्वसंगीत हे विजूचं होतं आणि त्यांच्यामार्फत त्या किती चांगल्या गायिका आहेत किंवा किती सुंदर गातात किंवा हा असा आमचा विषय होत राहायचा. तर अशा ह्या गीताजींचं अकल्पित अनपेक्षित आणि दुःखद निधन झालेलं आहे. स्वर तुमचे हरवलेले आहेत याची आम्हाला जाणीव आहे. एक कुटुंबातला सदस्यही गेलेला आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि त्या पद्धतीने तो सगळा शोक व्यक्त झालेला आहे आणि होतो आहे. माई कुटुंबाच्या दुःखात व्यक्तिशात आणि आमचा नाशिक वकील संघ आणि नाशिक वकील संघाचा सेक्रेटरी म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चिरंजीव मोहित आणि विजू यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देईल आणि या पद्धतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो, माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो असंख्य संबंधांच्या तुकड्यामध्ये, पण त्या तुकड्यापेक्षा तो आपण प्रचंड असतो हे जाणवतच नाही आपल्याला. खिडकीतून
प्रकाशाचा एक कवळसा आहे तो फक्त फक्त कवळसाच. असे अनेक कवळसे जरी खिडकीतून बाजारले तरी सूर्य ही जाणीव अनोखीच राहते आपल्या जाणीवांना. मला वाटतं गीताचं वर्णन आहे असंच करता येईल. यानंतर ॲडव्होकेट श्यामला दीक्षित शिवसेनेच्या वतीनं आतापर्यंत बरेच प्लॅटफॉर्म बघितले, पण आज ह्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर खरंच अंगाला काटा येतो. त्याला कारण आपल्या सगळ्यांना गाण्याने मोहित करणारी गीता आज आपल्याला नाही. आज जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा जेव्हा बघितलंय तेव्हा तेव्हा गीताचं गाणं हे आपल्या कानात गुणगुणायचं. काळाराम मंदिरात जर दर्शनाला गेलं आणि कार्यक्रम असला तर आमचा विजू पटकन सांगायचा, दीक्षित ताई तू आज येणार आहे काळाराम मंदिरात, गीताचा गायनाचा कार्यक्रम आहे, तू नक्की अटेंड कर. त्या सांगण्याचा जो भाव होता तो खूप सुंदर होता आणि त्या माध्यमातून ह्या दोघांनी आपलं करिअर सुरू केलं. गीता गायक होती तर ॲडव्होकेट विजय माणिक हे वकील होते. दोन्ही क्षेत्र असे जातेगावकर सर की गायकाला आपलं करिअर करायला खूप कालावधी लागतो. मी पण मकरंद हिंदेची वहिनी आहे आणि अतिशय घरातला माणूस म्हणजे मकरंद. करिअर करायला किती गायकाला त्रास होतो याची मला पूर्ण जाणीव आहे आणि वकिली क्षेत्रात मी स्वतःच काम करते त्यामुळे वकिलालाही आपलं स्वतःचं करिअर बनवायला किती त्रास होतो याची नक्की मला जाणीव आहे. दोन्ही क्षेत्र असे की इथे प्रसिद्धी मिळते, समाजामध्ये इस्तरीही उभं राहावं लागतं मात्र खिचे कोरडे असतात. आणि ह्या सगळ्या वातावरणातून जेव्हा तुम्ही एका समुद्रा साधा समुद्रापार जायला निघतात त्यावेळेला खरंच तुमच्या जवळच्या माणसाचा मॉरल सपोर्ट हा कायम लागत असतो. आणि हेच काम जसं गीताचं नाव होतं गीता विजय माळे, ते विजय मिळवायला गीताबरोबर कायमच विजय उभा राहत होता. ही खूप मोठी गोष्ट होती. आपण समाजातली अनेक चेहरे बघतो, त्या चेहऱ्यांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं पण मात्र तसं नसतं. प्रत्यक्ष परिस्थितीला सामोरं जाणं एका कलाकाराला एका साहित्यिकाला खूप अवघड असतं. तेवढंच वकिलाला स्वतःला सिद्ध करायला कमीत कमी समाजात सिद्ध करायला 10 वर्ष लागतात आणि त्या 10 वर्षातल्या चांगल्या वाईट काळात एकमेकांची साथ असणं ही खूप गरजेची असते. आमच्याकडचे वकील मुलं जर लग्न करायला निघाले तर ते बघतात मुलगी शिक्षिका आहे का, प्राध्यापिका आहे का, इंजिनियर आहे का, कारण घराचं एक चाक चालवायला त्यांना समोरची व्यक्ती लागत असते. इथे जर बघितलं तर दोघंही चाकं ही आपल्या पायाच्या चाकाने सुरू होणार होती आणि त्या किती स्पीडने पडणार होती याचा प्रश्नच होता. मात्र खूप अगदी अल्प कालावधीत दोघांनी अतिशय चांगलं विजय प्राप्त केला, चांगलं यश प्राप्त केलं, साता समुद्रापर्यंत पोहोचल्या आणि त्याच विजयची ही साथ ही गीताला खरंच विजय मिळवून देणारी होती असं म्हणायला हरकत नाही. आता माझे मित्र बोलले की स्त्रीला सत्य स्वतःला सिद्ध करायला कायम एका पुरुषाची साथ हवी असते आणि ती घरातल्या, आणि तेवढ्याच ताकदीने विजयने जी साथ दिली त्याला सुद्धा सलाम करण्यासारखा आहे. गीता आज आपल्यात नाही ही खरंच खूप दुःखाची गोष्ट आहे. मात्र मला थोडं कडू बोलावं लागेल पण मी बोलणार आहे सर, तुमच्या परवानगीने बोलणार आहे सगळ्यांच्या. जी क्लिप आज बघितली खूप वाईट वाटलं. अहो इतका निष्प्रभ असा मुलगा तो 24 तास त्याच्या डोक्यात आपल्या बायकचं आपल्या बायकोचं सगळं करिअर म्हणजे गाणं आहे हे त्याला कळत होतं. तिचं जीवन गाणं हे त्याला कळालं आणि त्या मुलाने समर्पितपणे अतिशय चांगल्या प्रकारे तिला साथ दिली. का क्लिप पाठवताय, काय म्हणताय तुम्हाला? मला तर असं वाटतं की उद्या आम्ही सगळे ॲडव्होकेट्स एकत्र येऊन सायबर क्राफिकली गुन्हा दाखल करणारच आहोत, पण ही खरी गरज आहे तिनं श्रद्धांजली मानायची. एखाद्याने आपलं नाव साता समुद्रापर्यंत पोहोचवायचं आणि दुसऱ्याने असं घाणेरडे मेसेज पाठवून त्यांचं नाव खराब करायचं खेद करण्यासारखी गोष्ट आहे. आज गीताच्या कुटुंबातले सासरचे आणि माहेरचे दोन्ही माणसं आलेले आहेत आपल्या, तिचे बंधू आले, तिचे एक बंधू मंत्रालयात आहेत आणि दुसरे बंधू विजयचे आलेले आहेत. हे दोन्ही कुटुंब आपल्याकडे आपल्या याच्यात कार्यक्रमात सामील झाले आणि ह्या कुटुंबाने सांगितलं की ताई आम्ही चिठ्ठी वाचू शकणार नाही पण एक तू ही चिठ्ठी वाचावी म्हणून त्यांनी माझ्याकडे एक चिठ्ठी त्यांच्या नावाचं एक माझ्या हातात दिली आल्यावर. आणि मला तेव्हा कळालं की हे असत्य कसं पसरवलं जातं सर.
पण यामुळे कोणाच्या कारकिर्दीला जी अतिशय मेहनतीने उभी केलेली असते तिला त्रास उद्भवतो. त्यातला मानसिक वेदना आपल्याला जेवढ्या तिला श्रद्धांजली वाहताना होता तिला सर तेवढ्या त्या विषयाचा त्रास झाला सगळ्यांना. आज कोर्टात सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. माझे सगळे वकील बंधू भगिनींनी सांगितलं ताई तू श्रद्धांजली व्हायला जाणार आहेस ना, तू हा विषय बोलला पाहिजे, तूच बोलू शकते स्पष्टपणे, आमच्या किंमत नाही तू बोल. आणि मी मांडला आपली कोणाला त्यात भावना दुखवली असेल तर मी माफी मागते, पण हा विषय सत्यपणे पुढे यावा अशी माझी मनापासून इच्छा होती. गीताचे बंधू आणि माणे कुटुंबीय या दोघांनी एक चिठ्ठी दिली आहे. स्वर्गीय सौ गीता माणे यांच्याबद्दल सगळ्या नाशिककरांनी तसंच महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांनी व जगातील सगळ्या चाहत्यांनी विविध माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आणि शेवाळे परिवार व माणे परिवार या दोन्ही कुटुंबाचे मनपूर्वक सांत्वन केले आहे. त्यामुळे दोन्ही परिवारांना या अत्यंत दुःखाच्या प्रसंगात सामोरे जाण्यास धैर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे दोन्ही परिवार गीताचे सर्व मित्र सहयोगी हितचिंतक व चाहत्यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे. तसेच या सभेच्या माध्यमातून गीता श्रद्धांजली अर्पण केल्याबद्दल आयोजकांचे सुद्धा दोन्ही परिवार आभार व्यक्त करीत आहे. धन्यवाद शेवाळे परिवार अश्विन नगर आणि माळी परिवार सातपूर अजय माळी विजय माळी व त्यांचे बंधू, तसेच योगानंद हरे गीता माळी यांचे बंधू. ही चिठ्ठी देणं किंवा त्या माध्यमातून आपल्या बोलण्यात धैर्य नसताना त्यांना सुद्धा म्हणाला ही गोष्ट कुठेतरी खचकली सर म्हणून त्या माध्यमातून ते तुमचे आभार मानत आहे. ही वेळ नाही आली पाहिजे परत कोणत्या कलाकारावर, ही वेळ कोणत्याच माणसाने जेव्हा त्याचं करिअर निर्माण केलं त्याच्याबद्दल आली नाही पाहिजे, हा खेद करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यावर न्याय देऊन तर कायम सज्ज असते आणि ती करेलच तिला तो पूर्णपणे त्याचं परिपाठ करून तो पूर्ण करण्याचं नेतृत्व घेण्याचं काम नासिक वकील संघ करेल याची मी ग्वाही माळे कुटुंबियांना आणि गीताच्या माहेरच्या लोकांना नक्की देईन. कारण हा जेवढा सुद्धा सन्मान आहे तेवढाच हा अपप्रचार वाईट आहे. याचा विचार समाजाने करावा आणि असा ट्रेंड जर कोणाला आला असेल प्लीज फॉरवर्ड करणं थांबावं एवढीच मी विनंती करते. आपल्या सगळ्यांची मी दोन शब्द जास्त मांडून जास्त स्पष्टता मांडली. मुळात शिवसैनिक ना, ते रक्तच तसं असतं, ते बोलल्याशिवाय राहतच नाही. तेवढंच माझ्याकडे बोलते की जबाबदारी आली असेल आमच्या वकील संघाची आणि मी आपल्या खरंच कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी पुन्हा एकदा माफी मागते जाहीरपणे. मात्र असे मेसेज पुन्हा कोणी फॉरवर्ड करायची हिंमत करू नका एवढं मात्र मी विनंती करून सांगू शकते. आज गीता परिवार गीताच्या कुटुंबियांवर जो काळाने घालला घातला आहे, आज आपल्या सगळ्या रसिकांच्या मनावर सुद्धा जो काळाने घाल घालतला आहे त्याबद्दल खरं खूपच वाईट काळ हा सगळ्यांवर आला आहे. एक महाराष्ट्रीय मुलगी, एक साध्या कुटुंबातली मुलगी भक्तिगीत मंदा मंदा पॉप सॉंग म्हणत साधा समुद्र पाहेर जाते आणि इतक्या सुंदर पैकी आपलं नाव कमवते एवढ्या छोट्या वयात, खरंच कौतुक करावं तेवढं थोडं. मला सरांसारखं खूप अलंकारिक बोलता येत नाही, वकिली व्यवसाय त्या फौजदारी प्रॅक्टिस, त्यामुळे असं स्पष्ट बोलता येतं. मला खूप माफी असेल मी तुमच्या इतकं चांगलं बोलू शकत नाही, पण या सगळ्या याच्यात मी आज नाशिक शिवसेना पक्षातर्फे त्याचप्रमाणे नाशिक वकील संघाचे सचिव म्हणून नाशिक वकील संघातर्फे विश्व ब्राह्मण महापरिषद राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने विश्व ब्राह्मण महापरिषदेतर्फे आणि दीक्षित कुटुंबियांतर्फे माझ्या वकील सगळ्या बंधू भगिनींतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहते आणि थांबते. यानंतर सार्वजनिक वाचनाध्यक्ष जयंत सातेगावकर. नाशिक न्यूयॉर्क अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीची स्वरांची ईश्वरी देणगी मिळालेली स्वरसम्राज्ञी आपल्या जगण्याचा प्रवास ही मैफल रंगत असतानाच भैरवीचे सूर येऊन आपल्यातून निघून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. आयुष्यात सर्वात वाईट प्रसंग असतो तो आपल्यापेक्षा लहान गेला श्रद्धांजली वाहणे हा आयुष्यातील सर्वात वाईट प्रसंग असतो. या वाईट प्रसंगाला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. अत्यंत हुशार अशी ही कलावंत अनेक कार्यक्रमातून आपल्याला दिसले. आमच्या
सौरभच्या अशोक अण्णांच्या मराठी म्हणत आहे. तिने अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले. ह्याच हॉलमध्ये ऑगस्ट महिन्यात मिसेस जाते गोकरांना त्या सांगून केल्या, काकू मी अमेरिकेत जाऊन आली की तुमच्या घरी नोव्हेंबर महिन्यात मी जेवायला येईल. आम्ही सर्वजण तिची वाट बघत असताना असा निरोप येतो आणि आपण सर्वजण या काळ्या प्रसंगातून जात आहोत. अत्यंत हुशार अशा कलावंतांना जाण्याने नाशिकच्या या सांस्कृतिक भूमीत हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ते कधीही भरून येणार नाही. परंतु अशी गोड स्वभावाची मैत्रीण मिळणं हे खूप अवघड असतं. आमच्या जनस्थानची सेल्फी क्वीन सगळ्यांच्या सुखदुःखात कायम सर्वांच्या आधी हजर राहणारी अशी मैत्रीण अशी अचानक सोडून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. तिच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर, जनस्थान परिवार आणि सर्व कलावंतावर जे शोक पसरला आहे ती शोक सहन करण्याची शक्ती ईश्वर सर्वांना देव, त्यांना सद्गती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने, सार्वजनिक वाचनाच्या वतीने, आमच्या सर्व कलावंतांच्या वतीने, फ्रेंड सर्कलच्या वतीने, त्यांच्या सर्व कार्यक्रमांच्या जाहिरातीचं काम, त्यांच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेचं काम हे फ्रेंड सर्कलकडेच होतं. आणि असे अचानक सोडून जाईल कारण ज्यावेळेला त्या अमेरिकेत होत्या त्या मध्येच त्यांनी फोन करून एक दोन प्रयोग त्यांना आले होते. पण त्यांनी त्याच वेळेला सांगितले, काका मी अमेरिकेतून त्यावेळेला येणार नाही, तुम्ही त्यांची पुढची तारीख घ्या. असं कधीही वाटलं नाही की पुढची तारीख येणार नाही. असा प्रसंग आला, आपण सर्वजण सामोरे जात आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. तिला सेल्फी क्वीन म्हटलं जायचं. सेल्फी क्वीन होती ती, पण सेल्फीच नव्हती. त्या सेल्फी क्वीनबद्दल प्रत्येकाने तिच्याबरोबर काढलेला आपला फोटो जपलेला आहे. त्यातनं तिने स्वतः आनंद घेतला तसा इतरांनाही आनंद दिला अशी आमची लाडकी सेल्फी क्वीन गीता मळे. यानंतर कांचन पगारे. अभिनेता रोज नवीन शब्दांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत असतो आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ज्याच्या आयुष्यात असं काही घडतं त्यावेळेला मात्र तो हतबल होतो आणि ते हतबलता माझी पण आहेच. तिथं माझी एक चांगली मैत्रीण होती. तिचं स्ट्रगल आणि माझं स्ट्रगल ह्या दोन गोष्टी आमच्या मैत्रीतला खरं तर दुवा होता. तिला खूप कौतुक होतं माझं आणि ती नेहमी तसं बोलूनही लागलं जेव्हा केव्हा आमचं बोलणं होईल. आता ती अमेरिकेला गेली, त्याच्या आधी दुबईला गेली, त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाला गेली. प्रत्येक वेळी आत्ता तिचं करिअर तिने सुरू केलं होतं आणि आत्ताच नियतीने तिच्यावर घाला घातला असं मी म्हणे. मैत्री मध्ये अशी आपल्या बरोबरीचा मित्र आपल्याबरोबर नसला ना की आपल्याला खर तर शब्द सापडत नाही आणि माझं ते झालंय. आज सर्व जनस्थान वासी सगळे मित्र मिस करतोय. गेले 3 दिवस तिच्याविषयी ऐकवत नाही, वाचवत नाही, जे काही झालंय ते. तिच्या घरच्यांच्या आयुष्याची पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याची शक्ती त्यांना ईश्वर देव. आणि गीता जिथे कुठे तू असशील तिथे तू अशीच चमकत राहू
की ईश्वरच्याकडे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द बघा आहे आणि जाहिरातीमधून आपल्याला दिसतो. मी सांगतो याच्यासाठी की खेडेगावातून आलेला एक मुलगा अतिशय स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे जिंकताना जो स्ट्रगल मिळाला तर स्ट्रगल या शब्दाचा नेमका अर्थ त्याला जाणवल्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या. यानंतर गायक आणि संगीतकार संजय गीते सगळेच आपण शोकाकुला आहोत आणि शब्दातून पण व्यक्त व्हावं असं नाही खरं तर, परंतु दोन शब्दांपर्यंत मानतो की गीताला खूप लहानपणापासून बघत आलो आणि तिचा सगळा प्रवास जवळून बघितला. त्यानंतर जनस्थानच्या निमित्ताने अधिक कलावंताचे हा जो गोंतावळा आहे हे प्रेमाचं जे सगळं वर्तुळ आहे ह्याच्यात एक फारच चांगली कौटुंबिक अशी वेळ घट्ट होत गेली. जेव्हा गीताचा बाबतीत अशी घटना घडली त्या दिवसापासून अगदी आजपर्यंत सगळेच कलावंत हादरलेले भापावलेले असे आहेत आणि गीताबद्दल मी एका लेखात मांडलं होतं परवा की या जन्मावर या जगण्यावर सतता प्रेम करावे या पाडगावकरांच्या ओळीप्रमाणे गीताचं जगणं प्रचंड प्रेमानं भरलेलं होतं. गीताचं जगण्यावर प्रचंड प्रेम होतं, ती भरभरून जगली. गीताने प्रत्येक दिवसाचं प्रत्येक क्षणाचं सोनं केलं, गाणं केलं आणि भिरकावून दिलं स्वतःला स्वर आकाशात. तिच्या जाण्याबद्दल म्हणायचं तर गीतातून गगनातून तू जगी झगमगली, गीतातून गगनातून तू जगी झगमगली, गीता तुझ्या जाण्याने ही नगरी हळहळली. तर केवळ नगरीच नाही तर प्रत्येक व्यक्तीला माझ्या घरातली व्यक्ती गेल्याचं दुःख हे म्हणजे अगदी वेगवेगळ्या मला सांगलीहून मेसेजेस आले किंवा परभणीहून मेसेजेस आले, सगळ्या राज्यभरातून नव्हे तर देशातून सगळीकडे ही भावना व्यक्त होताना दिसते. तर जनस्थानमध्ये जेव्हा आम्ही शीर्षगीत केलं तेव्हा मिलिंद गांधीने त्याच्या गाण्यामध्ये लिहिलं होतं की जे आम्ही स्वरबद्ध केलं आणि मध्यंतरी गीताने मी ते रेकॉर्डिंग केलं, आम्ही सोबत गायलो ते गाणं, त्याचा एक अंतरा तिच्या आवाजातला अजूनही गाऊन घ्यायचा राहिलाय, राहून गेला तो. तर त्यामधल्या फक्त दोन ओळी सांगतो आणि त्यात लिहिलंय, उसळत आला गरजत आला कला गुणांचा सागर, मना मनातून आज रंगला जागर. तर हा कलाकारांचा जागर रंगत जातो जात होता, त्यातली ओढ होती गीताची. आयुष्याचा पट उलगडता हृदय जाळते नाटक, गूढ कथेच्या दारावरती मृत्यू करतो टकटक, गूढ कथेच्या दारावरती मृत्यू करतो टकटक. तर सामान्यपणे रोजच बातम्या असतात, अनेक लोक अनेक लोकांच्या निधनाच्या बातम्या पण ऐकत असतो, परंतु नाशिक हे अशी कलावंतांची भूमी आहे, आपल्या कलाकारांमध्ये अशी ही गुढी कलाकार केली. त्यामुळे एक थोडं स्वार्थाने जर बोलायचं झालं तर ही जी कलावंत कम्युनिटी आहे या बाबतीत आम्ही सगळे खूप हळहळलो, म्हणून खूप दुःख झालं, खूप खूप सुन्नता आली, खूप उदासी आली, घाबरल्यासारखं सुद्धा झालं. तेव्हा असं सारखं वाटलं जे आमच्या अभयाने आमच्या जनसंच्या निमित्ताने जी सगळी जमलेली मंडळी अप्पा असतील सदा काका असतील, मी तर अशी रिक्वेस्ट केली की आसपास असती जोवर सारे भेटून घ्यावे भेटून घ्यावे. गीताच्या बद्दल तिच्या कुटुंबावर जे कोसळलेलं आहे ते तर महाप्रचंड आहे. विजयदादा जवळून ओळखतो, आईकडच्याने ओळखतो, योगानंद आहे त्यांचा जो गुरुमाईंचा परिवार आहे त्या सगळ्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, गीताच्या आत्म्याला मनपूर्वक सद्गती लाभो ही आपण सर्वांच्या मनाने प्रार्थना करतो. धन्यवाद. मला असं असं वाटतं की ययातीचा खेळ असतो का काय, ती नाशकात पोहोचलेली होती, मला वाटतं ययातीने हा खेळ खेळला, तिला परत मुंबईला बोलवून घेतलं आणि परत येताना तो क्षण आला जो ययातीने तिच्यापासून आणि आपल्यापासून हिरावून घेतला, मृत्यू करतो दारावरती तक तक. यानंतर
भूषण काळे. एक 4 दिवसापूर्वी त्यांच्या ऍक्सिडेंटची बातमी आम्हाला काही व्हॉट्सअप ग्रुपवर समजली. खरं म्हणजे आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातूनच एकत्र आलेलो. पत्रकार हेमंत भोसले यांनी शहरातील तरुण चळवळींमध्ये काम करणाऱ्या आणि तरुण काही आर्टिस्ट वगैरे लोकांचा तो छोटासा ग्रुप बनवला होता. त्या माध्यमातून आम्ही सगळे तरुण एकत्र आलो. ग्रुपचा उद्देश असा काही शहरात नाविन्य असेल तिथे भेट द्यायची आणि त्याबद्दल चर्चा करायची. असंच आम्ही गायकवाड सरांनी कॉलेज रोडच्या यांनी गच्ची वर्षी बाग ही संकल्पना राबवली तेव्हा आम्ही जवळून त्यांच्याशी संबंध आला. आणि त्यानंतर डीवायके महाविद्यालयाचा जी एस झाल्यानंतर अनेक वेळा त्यांची संबंध आला. तो संबंध असायचा की तरुण तरुणी आमच्या महाविद्यालयातील जे असायचे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांना विनंती करायचो आणि त्याही नेहमी त्या विनंतीला मान देऊन त्या मुलांना मार्गदर्शन करायचं. खरं म्हणजे कलाकारांनी नेहमी प्रयत्नवादी असलं पाहिजे हे चव्हाण साहेबांच्या पुस्तकात मी वाचले आणि ताई या नेहमी प्रयत्नवादी होत्या. त्यांचे प्रयत्न नेहमी त्यांनी अनेक वेळा नेहमी त्यांचे मेसेज येणार, आम्हाला प्रोग्रॅमला इन्व्हिटेशन येणार, आज ताई आमच्यात नाही. खरं म्हणजे तरुणांची एक भूमिका सांगणारे, तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या ताई आज आपल्यात नाही, असं मी खेद व्यक्त करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. यानंतर बासरीवादक मोहन उपासने. मागील 3 वर्षापूर्वी आमचा मित्र प्रमोद आणि आता गीता निम्मजनस्थान आमचं इथे उपस्थित आहे. आता दोन्ही प्रसंग आम्ही समान अनुभव घेतला. तो म्हणजे आमचा काल पाहिलेला मित्र आज आमच्यात नाही. जेव्हा जी मैत्रीण आमची सगळ्या ग्रुपची मैत्रीण या काकांची पण मैत्रीण हे काका जे भरभरून बोलले त्यांची पण तेवढीच मैत्रीण होती. प्रत्येकाला तिच्याविषयी अफेक्शन वाटावं अशी प्रबळची मैत्रीण होती ती सगळ्यांची. 137 स्त्रांचा ग्रुप 2 दिलेस सगळ्यांचा आणि दोन्ही व्यक्तिमत्व शॉर्ट स्टँडसाठी जगायला आलेले आणि खूप भरभरून जगून गेले. आमच्या 137 जणांची मैत्रीण गीता हे आम्हाला सर्वांना सोडून गेली. रडणं वगैरे या गोष्टी आजकाल नाही होत कारण खूप बघितलं असल्यामुळे या गोष्टी निघत नाही बाहेर. पण जे वाटायचं ते आंतरिक ते दुःख त्या आठवणी कारण व्हॉट्सअपवर त्यावेळी जेव्हा तिची सर्व ग्रुपच्या ग्रुप खेचायचा पण ही व्यक्ती कधीही कोणाला त्याच्यावरती उलटून बोलली नाही. जोडणं म्हणतात ना तसं जोडत गेली प्रत्येकाला. आणि आज सदा काका जया भाऊ किशोर पाठक आमच्या ग्रुपमधले जे सिनियर्स आहेत ते सिनियर्स मोस्ट देखील तेवढ्याच. रवी कदम सर मागे सर्व बसलेत, किशोर कासार, सुभाष मकरन, अनिल माळी, यस आनंदू गवांदे, या सगळ्यांची ती मैत्रीण होती हा फार यातला विशेष आहे. आणि ही मैत्री अशी एवढी एवढ्या डेफने होत नाही. त्याच्यामागे तिची आध्यात्मिक पातळी त्याची जोड होती अध्यात्माशी ती लागू. आणि माझी तिची व्यवहारातली मैत्री, मी बघा व्यवहारात मैत्री होत नसते पण व्यवहारात एखादी मैत्री अशी होती की टची असते. तर गीता माळी ही त्या टची मैत्रीपैकी एक होती. रात्री 10 ते 12 दरम्यान एक मेसेज आठवणीने परसलवर येणार आणि दिवसभराची घडामोड सांगणारा किंवा काय खटकलं हे सांगणारा. आणि मग त्याच्यावर आमचं डिस्कशन व्हायचं. मी तिला प्रश्न केला, गीता तू एवढं सुंदर कसं काय बोलते, तुझ्या मी एक मंत्राची कॅसेट ऐकलेली जी आता ही गीता ही मुळशी माळी ती पूर्वाश्रमीची शेवाळ आहे. तर मी तुला म्हटलं तुझी जीभ एवढी स्वच्छ कशी काय, तू एवढं वाटत नाही, तू खूप जी स्वच्छ आहे तुझे उच्चार वगैरे. त्याच्यावर मी विषय निघाला आणि तुम्ही सांगितलं की आणि तोच विषय तुम्ही केशवशी पण डिस्कस केला आहे चांगल्या पद्धतीने वज्रेश्वरीवर. वज्रेश्वरी या विषयावरती आम्ही 3 ते 4 रात्र बोललेलो आहोत. तिच्या अनुभूती या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही नीट बघा गीता कुठेही गेली नाही, गीता वज्रेश्वरीच्या गुरूंच्या चरणाशी जाऊन बसली. परत शहापूरच्या जवळच आहे वज्रेश्वरी अक्षरशः. तुम्ही नीट या सर्वांचा संकेत बघा, याला एक फार मोठा संकेत आहे. मृत्यू करतो टक्कर या सगळ्या घडामोडी तिथूनच तिथेच जाणार, तिथेच त्या सगळ्या गोष्टी होणार. आणि ताई तुम्हाला एक सांगतो, सगळे कलाकार आम्ही विजयच्या बाजूनीच आहोत. विजय विजय राव म्हणतो आम्ही त्याला, विजय राव म्हणायचो आम्ही त्याला.
आणि विजयला आम्ही सगळ्यांनी जवळनं बघितलेलं आहे. तर तुम्ही सगळे जे बोललात ना की विजय हा तिच्या पाठीमागे होता, मी स्तुती करतो. दोन लोक आहेत इथे, अजय निकम बसलेले, त्यांचं पण मी मनोमन कौतुक करतो. मी बायकोच्या मागे कसं उभं राहावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या दृष्टीने विजय माळी आणि अजय निकम. आपल्या बायकोला प्रमोट करणं इज नॉट अ जोक, फार मोठ्या लेवलला ते बघायचं. आणि विजय एकांतात कुठेतरी असा बसलेला, मी शोधायचो आणि विजयला नमस्कार असं करून मी त्याला बोलायचो, हे तिलाही चांगल्या पद्धतीने माहिती होतं. आणि सांगायचं तात्पर्य हे की सगळ्या गोष्टी घडल्या आहेत, अतिशय वाईट घटना घडली. कुणी असं म्हणत नाही की असं घडावं आणि असं, या गोष्टी घडतात. या घडण्याला कोणाला जर उत्तर असतं ना तर माझ्याशी आपण जमलोच नसतो. हे घडतं, अनाहूतपणे घडतं, आणि हे सत्य पण आहे. हे सुद्धा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. तर गीता कुठेही गेलेली नाही, गीता ही तिथेच आहे. आणि तिचं वय 37:10 हा मोक्षाचा आकडा आहे. आणि मी असं म्हणतो की ती एका वेगळी वाट सफाळी होती तिने गाण्यातली देखील. सगळ्यांना बरोबर टाकून टाकून ती अशी एका वेगळ्या वाटेने एका ठिकाणी जाऊन पोचली. जे तिला परवा लाभलं ते भल्यावाल्यांना लाभत नाही आणि लाभणार देखील नाही. कारण हे सुद्धा नशिबातच असावं लागतं. आणि ते प्रत्येक कलावंताने परवा अनुभवलं तिच्या अंत्ययात्रेच्या दिवशी की काय घरामध्ये घडत होते आणि काय ते लोक कुठून कुठून येत होते. बाहेर गावचे लोक देखील पसायला येऊन उभे थांबलेले आहेत. हे फार क्वचित प्रसंगी लोकांना मिळतं. हे काका आले बोलायला, अन्य तुम्ही लोक बोलायला आले, हे सुद्धा त्याचीच एक पोचपावती आहे. माली कुटुंब आणि शेवाळे कुटुंब या सगळ्यांच्या बरोबर आम्ही सगळे कलावंत आहोत. आणि जनस्थान, गणेश संगीत प्रतिष्ठान, नासिक डिस्ट्रिक्ट ऑर्केस्ट्रा असोसिएशन आणि आमचे सर्व पसाकट्टा मंडळी, कारण पसाकट्टा मंडळाची देखील ती एक सभासद होती आणि तिथे येऊन ती एक एक दोन दोन तास आमच्या मुलांमध्ये येऊन गप्पा मारायची, कारण ती सगळ्यांचीच मैत्रीण होती, काही जणांची बहीण होती. यामुळे आज तिचं जाणं हे आम्ही आमची बहीण गेली, आमची एक जवळची मैत्रीण गेली या दृष्टिकोनातनं बघतो. आणि आम्हाला माहिती आहे की ती आम्हाला आठवणीत सदैव भेटत राहणार. माझ्या आणि या आमच्या सर्व संघटनांकडनं माझी तिला मनोमन समजणार. म्हणजे ती माझी लाडकी लेख होती, मैत्रीण होती, आणखीन कोण होती. कधी कधी काही नात्यांना नावं नसतात. नात्याचं नाव वापरल्या की देऊ नकोस काही, हे बंध रेशमाचे विसरू नको कधीही, हे रेशीम बंध आपण जपायला हवे जपणार आहोत. यानंतर चित्रपट महामंडळातर्फे श्याम लोंढे. गीताची माझी ओळख 10-15 वर्षापूर्वी तिचा एका ऑर्केस्ट्रा, तिने तिच्या नावाचा जेव्हा सुरू केला त्यावेळेस पहिल्यांदा मला कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी आणि धनंजय दुबा मी दोघेही हजर होतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये एक दोन ठिकाणी कदाचित सूर थोडासा हल्ला असेल आणि तिथं ती गोष्ट जास्त लागून गेली. तिने 4-5 वेळा बोलू नये थांबलं. तीच गीता एक 5-7 वर्षामध्ये जागतिक लेवलला जाऊन तिचे सगळे कार्यक्रम करत होती, त्याचा आनंदही आम्हा सगळ्यांना होता. जनस्थानमध्ये आम्ही सगळे एकत्र होतो, सगळे मित्र, त्याच्यात वयाचं भान असं कधी नव्हतं. काकाला अरे काका किंवा जय भाऊ, वयापेक्षा पुढे, वयापेक्षा मागे, ज्ञानाने पुढे, अनुभवाने पुढे किंवा मागे असा कुठलाही प्रकार आमच्या ग्रुपमध्ये कधीही नव्हता. त्याच्यातली गीता आमच्यासाठी सगळ्यात चमकदार असा पक्षी होता की जो नेहमी सगळ्यांना जगून घ्या असं सांगत गेला. बऱ्याच लोकांना बघितलं तर जगताच येत नाही, निराशा नेहमीच उदासीनता हा त्यांचा स्थायी भाव असतो, पण गीतामध्ये तो कधीही नव्हता. गीताचा ड्रेस कोड पासून ते तिच्या जगण्यापर्यंतचा जर प्रवास बघितला तर असं जगणं फार कमी लोकांना येतं. आणि ते तिने आपल्या सगळ्या कलाकारांना तिच्या कृतीतून नेहमीच दाखवत आले. एक कलाकार बनायला 20-25 वर्ष लागतात, 30 वर्ष लागतात. त्यावेळेस कुठेतरी त्याला राज्य मान्यता मिळती, समाज मान्यता मिळती, मग कुठेतरी त्याला त्याच्या मनासारखं सगळं व्हायला लागतं.
आणि अचानक तो असा अदृश्य होतो ही सगळ्यात वाईट गोष्ट असते. कलाकार म्हणून जगणं खूप अवघड असत. त्याने जे काही जमा केलेलं असतं त्याचं सगळं संचित, त्याचं जे काही ज्ञान असतं, त्याचं जे काही अनुभव असतात ते सगळे संपलेले असतात. त्यामुळे आमच्या ग्रुपवर हा एक मॅसेज सारखा होत होता. राजू पाटील ज्यावेळेस गेला त्यावेळेस मी बोललो होतो की आपण सगळ्यांनी एकमेकाची ऍसेट आहोत. ऍसेट माणसंच ऍसेट असतात आणि ऍसेट म्हणूनच आपण एकमेकाला सांभाळलं पाहिजे, एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. कुरघोडी करणं आपण कामावर करतो. कलाकारांनी दुसऱ्याची लाईन पुसण्यापेक्षा स्वतःची लाईन जास्त मोठी करावी, एकमेकाला सहकार्य करावं आणि ही मोठी गरज आहे असं मला वाटतं गीतानी तिच्या कृतीतून नेहमी दाखवलं. गीतानी कधीही कुणाशीही वाकड बोलली नसेल. आम्ही तिची नेहमीच मस्करी करायचो, मजा घ्यायचो आणि त्या त्या वेळेला ज्याने मजा घेतली असेल तो तिच्या सेल्फीत नेहमीच कैद झाला. आणि अशी आम्हाला सगळ्यांना एक धडा आणि शिकवण दिलेली गीता आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सर्व कलाकार. तसेच बऱ्याच वेळा तिने नवीन कलाकारांना जे काही त्रास झाले असतील आम्ही महामंडळातर्फे त्या सगळ्या कलाकारांच्या ज्या काही अडचणी असतील ते सोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नुसतंच गीतानी तिचं काम किंवा तिचं बाकीच्या गोष्टीपेक्षा बाकीच्यांना किती मदत करता येईल ह्या सुद्धा गोष्टी तिने बघितल्या. आमच्या स्कूलमध्ये तिचा मुलगा शिकतोय हिस्पॅनिक स्कूलमध्ये, तो चांगला ड्रमर आहे, तो चांगला सिंथेसायझर वाजवतो. आणि आज त्याच्याकडे बघताना म्हणजे आई म्हणून तिने पुढचं नेक्स्ट जनरेशन म्हणून ज्याला डेव्हलप करण्याचा जो काही ध्यास घेतलेला होता तो आणि नेमका आमच्या शाळेत आहे. आम्हाला सचिन जोशी आणि मला ते फार जास्त क्लेशदायक आणि त्रासदायक होत. जास्त काही बोलत नाही कारण बऱ्याच लोकांना ऐकायचं आहे, बऱ्याच लोकांना तिच्याविषयी सांगायचं आहे. खरं सांगायचं तर माझा आणि गीताचा परिचय फारसा काही नव्हता. एम ए टी मध्ये बरेचसे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये तिचं नाव पण घेतलं गेलं होत, पण ती डेट आमची जमली नाही. आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम घेतले त्यावेळेस तिचं नाव आलं होत. तसा परिचय म्हटला तर कोणत्या तरी कार्यक्रमात माझा आणि तिचा परिचय झालेला होता, पण अशी जवळीक अशी साधली गेली नव्हती. नाव माहीत होत आणि आता आंतरराष्ट्रीय म्हणजे जवळजवळ न्यूयॉर्क, ऑस्ट्रेलिया, दुबई जिकडे गेली तिकडे तिचं नाव कमवलं. नाशिक असं शहर आहे जिकडे थिएटर, म्युझिक कलावंतांचं शहर आहे आणि त्याच्यातून कोणतरी जाणं हे खरंच दुःख वाटतं. कारण का जवळी आम्ही पण साधली होती काही ना थिएटर आणि म्युझिकमध्ये आणि त्याच्यातून असं एक हिरा जाणं आणि ते दुःख परत बसणं. कारण तिने फक्त नाशिकचं नाव नाशिकमध्ये न ठेवता देशभरात आणि जगभरात कमवलेलं होतं. या कलावंतांमध्ये खरं तर हे शोकाकुल आहे आणि ही हानी आणि हे जे काही व्हॅक्युम क्रिएट झालं आहे हे कधी न भरणार. फक्त एवढंच मी सांगू इच्छिते की भुजबळ कुटुंबीय जे खरोखर कलावंत प्रेमी आहे, गाणं संगीत त्याच्यातूनच आम्ही गेलेलो आहोत. या भुजबळ कुटुंबियातर्फे मी शेफाली भुजबळ, समीर भुजबळ आणि भुजबळ साहेब तिच्या कुटुंबियांना आणि तिला भावपूर्ण म्हणजे तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. आणि माळी आणि शेवाळे या कुटुंबियामध्ये आम्ही जे काही दुःख पसरलेले ते कोणी काढून तर घेऊ शकत नाही किंवा कोणी त्याच्यात सपोर्ट करू शकतं, फक्त तेवढं आम्ही सपोर्ट करू इच्छितो. पुढचं काही असेल तरी आम्ही आहोत आणि एक पिलर म्हणून आम्ही उभं एवढंच मी बोलू शकते. धन्यवाद. मला वाटतं श्रद्धांजली म्हणण्यापेक्षा गीतांजली म्हणावं.
तिच्या अनेक गाण्यांचा स्वरपुष्पगंध हा प्रत्येकाच्या मनात दरवळतोय आणि त्या स्वरपुष्पांची ओंजळ आज तिच्या स्मृतीस आपण अर्पण करणार आहोत. त्यामुळे आज खऱ्या अर्थानं ही गीतांजली आहे. यानंतर विश्वास बँकेचे सर्वेसर्व आणि कलावंतांच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभे राहणारे विश्वास ठाकूर. मला असं वाटतं की खरं म्हणजे मोहितची आई गेली. आपल्या प्रत्येकाचं तिच्या बरोबर असलेलं नातं वेगवेगळ्या याच्यात होतं. चटका लावून गेणारच होतं. माझी ओळख तर जनस्थान ग्रुपमुळेच गीता बरोबर झाली आणि ह्या 31 डिसेंबरचा कार्यक्रम आम्ही गीता बरोबर करणार होतो. आणि 4-5 दिवसापूर्वीच गीता जाण्याच्या आधी अमेरिकेवरून तिथे फोन केला होता की माझं इथलं सगळं अटकलेलं आहे आणि मी आता नाशिकला परत येते. आणि ज्या दिवशी गीताचं फिनोरल होतं त्याच दिवशी सकाळी तिच्याने आमची भेट करली होती. ती माझ्या ऑफिसला येणार होती पण दुर्दैवाने मलाच तिला भेटायला यावं लागलं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने. खरं म्हणजे अतिशय साधस आणि अतिशय गोड अशी मुली. सगळ्यांनी वर्णन केलं की ती कोणाची मैत्रीण होती कोणाची बहीण होती. आणि खरोखरच मला असं वाटतं की इतकी साधस आणि इतकी सुंदर म्हणजे काम असो अथवा नसो महिनाभरातून एकदा तरी फोन करणार की सर कशी आहात तुम्ही किंवा गंगापूर रोडला आल्यानंतर ती भेटायला येणार आणि मी नवीन काय करते. आणि बऱ्याच वेळेला असं असतं की लोक खूप स्वप्न पाहतात वेगवेगळ्या प्रकारचे पण पूर्ण करण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. गीता मात्र अशी होती की तिने जेही स्वप्न पाहिलं ते स्वप्न तिने पूर्ण केलं आणि ती जिथेही गेली ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटणार होती. आणि मला असं वाटतं की तिला हवी हवीशी वाटणार हीच नजर तिला लागली आणि म्हणून गीता आपल्याला फार लवकर चटका लावून सोडवते. खऱ्या अर्थाने जर तिला श्रद्धांजली व्हायची असेल तर इथे बरेच कलाकार आहेत. मी त्या जनस्थानच्या वॉलवर आहे. तुम्ही सगळे रात्री अपरात्री प्रवास करत असता वेगवेगळ्या याच्याने. तुम्हाला पण प्रत्येकाला कार्यक्रम एकावर एक कार्यक्रम असतात आणि कार्यक्रमात कसं आहे की लोकांना तुम्ही आनंद देता पण तुमच्यावर जो स्ट्रेस असतो ना तिथे तो कोणालाच कळत नाही. आम्हाला ऐकणाऱ्याला कायम आनंद असतो की अरे किती छान गाणं म्हटलं किती छान वाजवलं पण तो वाजवणारा आणि गाणं म्हणणारा जो आहे ना त्याच्या बॅकअप द माइंड जे प्रेशर असतं ना ते प्रेशर समोरचा माणूस कधीच हे करू शकत नाही. आणि हे प्रेशर कायम घेऊन बरोबर समोरच्याला आनंद देणं एवढं मोठं काम करत असतं. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी तुमची स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण तुमच्या मागे कुटुंब आहे आणि तुम्ही कलाकार हे तुम्ही तुमचे स्वतःचे नाही आहात तर तुम्ही आमचे सगळ्यांचे आहात. तुम्ही लोकांचे आहात आणि तुमचं कुटुंब केवळ गरज तुमचं एक कुटुंब नाही तर आम्ही सर्वजण जे आहोत ना हे आम्ही तुमचं कुटुंब आहे. त्याच्यामुळे आम्हाला जशी तुमची काळजी वाटते तशी आमची पण काळजी तुम्हाला वाटली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही कुठलेही प्रवास करताना तुम्ही ते टाळले पाहिजे. याच्याच बरोबर म्हणजे ह्या खूप गोष्टी अशा आहेत की ह्या जर आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर खरं म्हणजे असा प्रश्न पडतो की ते एअरलाइन्स बॅगात तुमच्या घरपोच पाठवतो गीता का गेली असेल पण गीताचा तो शेवटचा दिवस होता तिला जायचंच होतं. म्हणजे ती समजा इथं असते अमेरिकेत असते तर अमेरिकेत कदाचित काहीतरी झालं असतं कारण तिच्यासाठी तो शेवटचा दिवस होता. आदल्या दिवशी येते काय बॅगा तिच्या काही येत नाही तिचे कार्यक्रम काय अचानक तिचं प्लॅनिंग 30 नोव्हेंबरपर्यंतच तिचं प्लॅनिंग होतं ते कसं काय ते कमी का व्हावं ते रद्द काय तिचे प्रोग्राम पोस्टपोन का व्हावे ती नाशिकला यावी एअरपोर्टवरून तिच्या बॅगाच त्या विमानात येऊ नये सगळ्यांच्या बॅगा याव्यात आणि ती दुसऱ्या दिवशी बॅगा आणायला जाऊन येताना तिचा ऍक्सिडेंट का व्हावं हे सगळंच असं आपल्याला स्वप्नवत म्हणजे आजही इथं बसलेल्या पैकी कोणालाच असं वाटत नाही की गीता गेली आहे गीता आपल्याला नाही किंवा गीता आता पुन्हा कधीच भेटणार नाही असं आपल्याला कधीही वाटत नाही. हे जनस्थानच्या वॉर्डवर सुद्धा गेले 3-4 दिवसापासून कोणी काय सुरुवात करायची इतकी शांतता आणि इतकं हे खरं चटका लावून देणार आहे. गीताच्या कुटुंबाचं दुःख तर आपण कमी करू शकत नाही आणि खरोखरच विजयला जे जे कोणी भेटलेले इतका उत्तम म्हणजे तिचा फ्रेंड फिलॉसॉफर आणि काय जर कोण असेल तर तो विजय असेल. लहान मुलगा पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सगळी जबाबदारी घेतलेली. कधीही विजय कुठेही तुम्हाला असा नाराज असलेला किंवा दुखावलेला किंवा असं दिसणार नाही. गीता जर इतर स्टेजवर असेल तर विजय मागे असायचा शेवटच्या याच्यामध्ये. मोहनने जसं सांगितलं की त्याला दबून आणावं लागायचं बोलावं लागायचं त्याच्याशी इतका तो एकटा राहून तो सगळं बघायचा आणि तो तिच्या पाठीमागे नव्हता. मला असं वाटतं तो तिच्या बरोबरीने काम करत होता. म्हणजे आज जी काही गीता आहे त्याच्यामध्ये विजयचा खूप मोठा आहे आणि त्यामुळेच विजय आणि मोहितचं दुःख हे आपण कधीही कमी करू शकणार नाही असं मला वाटतं.
तिच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये विश्वास ग्रुप, विश्वास बँक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या सर्व संस्था सहभागी असतो. पतीचं नाव विजय आणि मुलाचं नाव मोहित. त्या जर वाटचाल करत राहिली, कारण गीताचा विजय निश्चित होता आणि तिच्या मधुर स्वरांनी असंख्य श्रोत्यांना मोहित केलं होतं. बघा, नावं कशी सार्थक होऊन जातात. यानंतर कलावंत आणि पत्रकार पियुष नासिककर. मी इथे बोलणार हे मी आत्ता ठरवलं. हे दोन फोटो बघितले आणि तो फोटो बघितला आणि तो फोटो अजूनही बघवत नाही, त्याला हार घातलाय. मी रिक्वेस्ट करणार होतो, नका असं करू, हार बी नका घेऊ. नाहीये गीता, ठीक आहे, म्हणजे हार वगैरे घालून आणखीन ते आपल्यावर कशाला आपण करून घ्यायचं ना, की गीता नाहीये तर पुढे कोणी काय श्रद्धांजलीचे कार्यक्रम करणार असेल तर हे असले उद्योग प्लीज करू नका. एवढी रिक्वेस्ट आहे. एक किस्सा मला आठवला म्हणून तो सांगायचा होता. गीता ऑस्ट्रेलियाला गेली होती आणि तेव्हा ती माझ्याकडे आली होती आणि तिथला खूप चांगला किस्सा तिने मला सांगितला होता की तिथे रेडिओसाठी वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांसाठी जागा ठेवली जाते, की हा तास मराठी भाषेसाठी, हा पंजाबी भाषेसाठी. आणि तिथे गीताचा इंटरव्ह्यू घेतला, गीताला बोलवलं होतं त्या लोकांनी. आणि मग मी गीताला विचारलं की गीता कसं काय असं तू करते, दुबईत जाते तिथे तुझे कार्यक्रम, ऑस्ट्रेलियात, आणि एक कार्यक्रम नाही मग ती गेली की एक पाच सात कार्यक्रम करूनच येते, असं कसं, असं म्हणजे हे कसं काय? एकतर आपल्याला माहिती आहे गीता कशी उभी राहिली आहे, तिच्या मागे काही खूप काही मोठी लोक नव्हती, की ती खूप बेस तिचा असा शास्त्रीय वगैरे असा नव्हता, तरीही गीताचे एवढे कार्यक्रम. तर मला ही कुतूहलता होती, तर गीता एकच म्हणायची, मी भिडते नाही म्हणे, मी डायरेक्ट भिडते, मैत्री करते, छान बोलते, गप्पा मारते, आणि त्याच्यातनं माझं हे सगळं होत असतं आणि मला त्याचा खूप आनंद मिळतो. म्हणून ऑस्ट्रेलियाला तिचा त्या रेडिओवर एकच नाही तर दोन कार्यक्रम त्यांनी तिचे घेतले होते आणि ते दोन्ही तिथे प्रसारित झाले होते. आणि तिथे जे मराठी कलाकार आहेत जास्ट रेडिओ स्टेशनवर, ते अजूनही तिच्या संपर्कात होते हे मला आत्ता आठवलं. आणि एकच थोडंसं बोलतो की गीता आमची मैत्रीण होतीच, पण पत्रकार म्हणून काही जण असे असतात ना की केला कार्यक्रम दे बातमी, केला कार्यक्रम दे बातमी, आणि छाप रे बाबा असं मागे लागणारे असंख्य लोक असतात. यातली ती कधीच नव्हती, तिने कधीच आमच्या मागे गीता लागली नाही की अरे बातमी कर रे माझी, की छाप रे माझी, या कार्यक्रमाला या रे तुम्ही, असं गीताने कधीही केलेलं मला आठवत नाही. माझ्या मते इथे वाखरे सर आहेत, माळोदे सर आहेत, दीक्षित आहेत, सगळे पत्रकार आहेत, आम्हाला कधीच गीताने बळजबरी केली नाही माझी बातमी छापा. बातमी द्यायची ती की अरे मी आता ऑस्ट्रेलियाला चालले, आता मी अमेरिकेला चालले, एवढं आम्हाला ते सांगायची, पण याची तुम्ही बातमी करा, मला प्रसिद्धी द्या, माझ्या कार्यक्रमाला या, असं गीताने कधीही केलं नाही. कधी मला आठवत नाही गीता, ती बातमी पलीकडची कलाकार होती, तिला त्याचं कधीच नव्हतं की मला छापा तुम्ही, मला प्रसिद्धी द्या, असं कधीच गीताने केलं नाही हे मला आत्ता बसल्यावर जाणवलं. म्हणून मी सदाकाल मला एवढं बोलायचं आहे आणि हे हारबिर घालायचं प्लीज करू नका. थँक्यू. आणि गीताला श्रद्धांजली वगैरे मी म्हणणार नाही, गीता आमच्यात आहे आणि ती आमच्यात राहणार आहे. यानंतर प्रेरणा बलकवडे. आज या ठिकाणी आपण सर्वजण गीताताईंच्या आठवणी सगळ्या जागा करायला इथे जमलो आहोत. गीताताईंचा आणि माझा परिचय म्हणजे देशदूतचा कर्मयोगिणी पुरस्कार होता, त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं आणि नाशिकमध्ये महिलांचं काम करत असताना कुठेतरी कोण कोण महिला, नामांकित महिला आहेत आणि त्यांचं काय काम आहे, कसं हे करतात, असं मला बघायचा छंद असतो. आणि त्याच्यात वाचनामध्ये मी गीताताईंना ओळखत होते आणि त्यांची गाणी, त्यांचा मधुर आवाज आणि त्याच्यात त्यांनी कशी प्रसिद्धी प्राप्त केली, तर असं मोजक्या महिला आहेत ज्यांनी खरंच नाशिकचं नाव नुसतं नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचवलेलं आहे. त्यातल्या आपल्या गीताताई होत्या. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप मोठी एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि सुरांमधून जसा एखादा इव्हेंट असतो आणि तो इव्हेंट संपतो त्याच्यानंतर पडदे बंद होतात, असं कुठेतरी एक भावना मनात आली की एवढं यश प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर अचानक ही घटना घडली की जेणेकरून एक नाशिक नाही तर एक सांस्कृतिक म्हणजे पूर्ण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नामांकित असलेली एक उगवती कलाकार कुठेतरी पडद्याआड गेलेली आहे.
आणि अशा या आमच्या गीतताईंना मी भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद. त्यानंतर उमेश गावकर. आज या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने उपस्थित झालेलो आहोत तो क्षण खरं असा असायला नको होता, परंतु गीताच्या अचानक जाण्याने आपण सर्वजण या ठिकाणी या शोक सभेचं आयोजन करून एकत्रित झालेलो आहोत. अनेकांनी गीता सोबतच्या आठवणी या जागृत केलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या इथे बसलेल्या प्रत्येका सोबत गीताच्या आठवणी आहेत. आणि जर आपण गीताच्या आठवणीबद्दल जर बोलत गेलो तर मला असं वाटतं की एक दिवस नाही आपल्याला एक महिनाही कमी पडेल. शोकसभा आणि श्रद्धांजलीचे कार्यक्रम अनेक ठिकाणी मला असं वाटतं की होत राहतील यापुढे, परंतु मी या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती करतो की परवाच मी विजयकडे जाऊन बसलो होतो. अभिजित शर्मा आणि मी जवळ 2 तास विजय सोबत बसलो होतो आणि चर्चा करता करता बऱ्याच गोष्टी समोर आल्या की आपण सर्वजण गीताला ओळखत होता. सर्वांच्या परिचयाची गीतीचं जे राहणं होतं म्हणजे नुसतं स्टेजवरतीच नाही परंतु रोजच्या सामान्य जीवनात ही ती हिरोईन सारखीच राहत होती. असं चर्चेत आम्ही एक तासभर चर्चा केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला जी गीता माहीत होती त्या पलीकडेही तिच्या मागचं आयुष्य तिचं म्हणजे अजूनही मी मला सर्वांच्या समोर स्पष्ट करतो की आर्थिक स्थितीने ग्रासलेली गीता म्हणजे कदाचित अनेक लोकांना माहीत नसेल, परंतु विजयशी भाऊ मी बोलता बोलता विजयने बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या की अजूनही तिची आर्थिक स्थिती फार चांगली नाही. आत्ताच तिची सुरुवात झाली होती आणि नियतीने घालायला लागला आणि गीता आपल्या तिने येऊन गेली आहे. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की शोकसभा आणि श्रद्धांजल्या आपण वाहतच राहू, परंतु मोहितसाठी आणि गीतासाठी आपण सर्वजण मिळून काहीतरी ठोस करूया. आणि मी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने आमची कालच मीटिंग झाली आणि असं ठरलं आहे की पुढच्या महिन्यात एक मोठा असा कार्यक्रम आपण गीताच्या नावाने करूया, म्युझिकल जर्नी गीतामाळी या नावाने. आणि त्या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा. या ठिकाणी शेफाली वहिनी आहेत, ठाकूर साहेब आहेत, यांना सर्वांना विनंती करेन की आपणही या कार्यक्रमाचा एक भाग व्हावं आणि आमच्या कलावंतांच्या मागे उभं राहून आणि त्या कार्यक्रमातून जी काही रक्कम जमा होईल ती आपण मोहितच्या नावे अगदी जोडांत करणारी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या सर्व कलावंतांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी गीताला भावपूर्ण गीता दिली करणार आहे. त्यापैकी माळी कुटुंबियांच्या वतीने साहेबराव मंडळ आणि त्यानंतर हरिभक्त परायण श्रावण महाराज आहिरे. असं म्हणतात डोळ्यातून अश्रू यायला अंतकरणात सखम व्हावे लागते आणि गीता प्रत्येकाच्या अंतकरणात सखम करून गेली दोघं परिवारांनाच नाही तिच्या पूर्ण परिचितांना तिच्या सर्व हितचिंतकांना ज्या ज्या वेळेस समजल्यानंतर प्रत्येकाच्या अंतकरणात जखम झाली आणि भगवद्गीतेचा जन्म ज्या भूमीत झाला त्याच भूमीत जन्मलेली ही गीता आणि जशी आहे तशी गीता ज्या देशातून निर्माण झाली तिथं सुद्धा आपल्या गायकीची छाप पाडून अमेरिकेसारख्या शहरात ती आपल्या देशाचं नाव लोकप्रिय करून आली अशी ही स्वरपक्षिणी आपल्या सगळ्यातून अचानक वीज चमकावी अशी 14 तारखेला दुपारी आपल्यातून निघून गेली. मी दोन्ही परिवारांचा नातेवाईक तसा विजय नात्याने माझा मावस भाऊच लागतो आणि गीता सुद्धा माझ्या नात्यातलीच आहे. त्या दोघांना युनिफॉर्मवर बघितलेलं आहे, शाळेच्या युनिफॉर्मवर. 1984 पासून गीताच्या वडिलांचं परिवाराला काही सपोर्टेड म्हणून ते काही आर्थिक हातभार लावा कुटुंबाला गरिबीच्या परिस्थितीत पुढे येताना त्यासाठी ते अजून जोड व्यवसाय करायचे आणि इकडे विजयचे वडील सुद्धा
एवढा मोठा परिवार आणि मग आपण ओझर ते अशोकनगर जवळजवळ 30 किलोमीटर साधारण मग कुठतरी लांब जागा घेऊन म्हणजे स्वस्त मिळतं म्हणून मग तिथं अशोकनगर एरियात ते राहायला आले आणि मीही त्यांच्या जवळच तेव्हापासून दोघं परिवार अगदी तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती हे प्रेम खरं ठरणारे दोन्ही परिवार मी प्रभूचरणी एवढीच प्रार्थना करेल की तिला या प्रत्येकाच्या हृदयात या रंगकर्मीच्या हृदयात कायम स्वरूपे जागा देऊन तिचं गीत कुणाच्या तरी माध्यमातून या भूमीवर सतत 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 दरवळत राहो हीच तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी त्यांच्या लग्न दोघांच्या लग्नाचा पण साक्षी होतो. सहज आठवलं मला ते गीतांजली सरांनी सांगितली की गीतांजली आपण भाऊ. तर विवाह प्रसंगी आमच्यामध्ये देवक आणतात आणि देवक आणणारा गीतांजली एक्सप्रेसने येत होते पण नेमकी ते लेट झाल्यामुळे त्या वेळेवर ते पोहोचू न शकले. तर विजय चिवट म्हणतात बापू अरे आता आपल्याला देवक आणावं लागेल. चल तूच तूच हो. गीतांजली एक्सप्रेस लेट झाल्यामुळे ह्या गीताच्या विवाह प्रसंगी मला तो देवक आणावा लागला हे छोटीशी आठवण मला आठवली म्हणून सांगितलं. पुढे एकदा दोन्ही परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या अंतकरणाची जखम करून गेली ती जखम भरून निघण्याची परमेश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद. नैनम छिंदन दिशस्रानी नैनम दहती पावक न चैनम क्लेद्यंत्या पुनशोषिती मारुतः जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन विडिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. नाद ब्रह्म उपासिका स्वर्गीय आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव ज्यांच्या आवाजामध्ये मधाची मधुरता स्वभावाचं सौंदर्य असं सर्वांचं आपलं आवडतं व्यक्तिमहत्व स्वर्गीय गीतातही आपल्यातून देहाने निघून गेल्या आत्म्याच्या दृष्टिकोनातून आमल्यात. या जगाच्या इतिहासामध्ये न्यूटन सारखे शास्त्रज्ञ सॉक्रेटिस सारखे तत्ववेत्ते आणि स्वामी विवेकानंद सारखे युवक पुरुष कोणी जरी असलं तरी प्रत्येकाला देहाचा त्याग करावा लागतो. या नाव या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे. नवे नवे मनुष्य येताना काय घेऊन येतो असं माणसं म्हणतात पण लक्षात असू द्या येताना मनुष्य 5 गोष्टी घेऊन येतो. शास्त्रकार असं लिहितात की तुम्ही आपण जन्माला आलेलो नसतो आईच्या उदरामध्येच असतो त्याच वेळेला 5 गोष्टी ठरलेल्या असतात. आयुर्वेदांच कर्मांचे विद्या निधनामेव च पंचतेष्टुंचे यंते गर्भस्थत्रदेही ना. आयुष्य ठरलेलं आहे, पैसा ठरलेला आहे, आयुर्वेदांच कर्म ठरलेलं आहे, विद्या ठरलेली आहे, निधन म्हणजे मृत्यू ठरलेला आहे. मृत्यू निश्चित आहे. मृत्यू निश्चित म्हणण्यापेक्षा आपण सर्व जाणते आणि मोठी वक्ते आहात या जगामध्ये जगणं अनिश्चित मृत्यू निश्चित. आतापर्यंत आपण जगत आलो ही प्रभूची कृपा आहे. माणसं झोपी जातात हा निसर्ग आहे आणि सकाळी उठून बसतात ही प्रभूची कृपा आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो वर्षातलं असं कोणतं वर्ष आहे की त्या वर्षी माणसं मरत नाही. महिन्यातलं असं कोणता महिना आहे की त्या महिन्यामध्ये माणसं मरत नाही. महिन्यात अशी कोणती तिथी की त्या तिथीला माणसं मरत नाही. एकच वाक्य सांगेल या जगामध्ये जगणं अनिश्चित आहे, जाणं निश्चित आहे. फक्त जात असताना उत्तमची उडी कीर्ती मागे. मागच्या वर्षी एका लग्न समारंभामध्ये गीता त्यांच्या भजनाचा श्रवणाचा योग प्राप्त झाला. ऐकत असताना आम्ही वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार गाण्याची गर्दी आहोत म्हणण्यापेक्षा गायन वारकरी संप्रदायाने देखील सांभाळलेलं आहे. ते भजन ऐकत असताना मी आमच्या मित्रांना म्हटलं महाराज गीता त्यांचं भजन ऐकत असताना मला लता दीदींचा आवाज आठवतो. त्यांच्या आवाजामध्ये इतकी सुरेलता होती, इतकं स्पष्ट गाणं होतं. असं एक मोठे व्यक्तिमत्व आपल्यात निघून गेलं. लक्षात असू द्या गायकाचा आवाज विद्वानाची विद्वत्ता
ही राष्ट्रीय म्हणण्यापेक्षा संपूर्ण विश्वाची ठेव असते. पण गीतातही मर्यादित समाजापुरत्या नाहीत, राज्यापुरत्या नाहीत, देशापुरत्या नाहीत, तर संपूर्ण विश्वाचे अमूल्य ठेव होती आणि ती ठेव आपल्यातून निघून गेली. गीता त्यांच्या जाण्याने आपण सर्व पोरके झालोत. एकच सांगेन, परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो. त्यांच्या गाण्यातला माधुर्यपणा आपल्याला जो आनंद देत होता तो आपल्याला मिळणार नाही. एकच आहे, प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. अगोदरचे भक्ती फार सुंदर सुंदर भक्ती सांगत होते, फार सुंदर अशा प्रकारची विचार मांडली. खरं म्हणजे नाशिकला आल्यानंतर पुन्हा मुंबईला जायला नको होतं असं आपल्याला वाटतं, पण एक असं असतं की मृत्यू तिथपर्यंत नेतच असतो. मृत्यूने तिथपर्यंत नेलं आणि त्या आपल्यातून देहाने जरी निघून गेल्या तरी आत्म्याच्या दृष्टिकोनातून अमर आहे. एक वाक्य सांगेल, या संपूर्ण विश्वामध्ये भारत देशाने म्हणण्यापेक्षा भगवद्गीतेने संदेश विश्वाला असा दिला की नैनम चिंतन्ति शास्त्राणि नैनम दहति पावका न जायते मृत्ये वा कदाचित. आत्मा मरत नाही, मग मृत्यू मृत्यू म्हणजे काय? एक अर्धा मिनिट थोडस जास्त घेतो. मृत्यू मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे कपडे बदलून दूर जाते नाही, कोणी चलते चलते आधी सगळी कपडा बदल बदल के आदमी सोया जमीन पर लोक होते मर गया ओ बिचारा खास प्रेमी आज अपना घर गया. आपल्यामध्ये राहण्याचा योग ताईचा फक्त तेवढाच होता. ताई आपल्यातून देहाने निघून गेल्या, आत्म्याच्या दृष्टिकोनातून अमर आहे. त्यांच्या आवाजातला माधुर्याचा धबधबा आपल्यातून कायमचा थांबला म्हणून श्रावण दुःखी झाला. एवढंच बोलतो रामकृष्ण. आयसरानंतर ॲडव्होकेट वसंतराव पेखरे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे, परंतु जेव्हा एक पितामाईसारखी एक कलाकार हे नाशिकचं भूषण आहे आणि तिने सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळालेलं आहे, ती व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा खरोखरच आपल्या मनाला एक चटका लावून जाते. आमच्या वकील वर्गाने बरंच ॲडव्होकेट विजय माळे आणि गीता माळेविषयी सांगितलं. खरं म्हणजे आमचा वकील आमचा वकिलाचा व्यवसाय आणि न्यायालयाचं वातावरण एक गंभीर वातावरण असतं, पण त्या वातावरणामध्ये सुद्धा आम्ही या गाण्यांच्या काही कार्यक्रम घेऊन एक वेगळापणा आणि वेगळा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. वकिली व्यवसायाबरोबरच आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये हास्य योग या ठिकाणी स्थापन करून तो जिल्ह्यामध्ये आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या हास्य योगाच्या परिवारामुळे स्वर्गीय गीतामाळी यांचा माझा आणि आमचा संबंध आहे. मगाशीच किशोरजी पाठक यांनी सांगितलं की गीतामाळी ह्या नुसत्या गात नव्हत्या, त्या दुसऱ्याला गायला लावायच्या. मित्र, अगदी ताजी आठवण आम्हाला या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये आम्ही आमच्या हास्य परिवारातर्फे तूप साखरे लॉन्सवर हास्य दरबार म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमासाठी स्वर्गीय गीता माळी यांनी येऊन गाणं गावी अशी आमची इच्छा होती. त्याप्रमाणे मी प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेलो. माझा तसा परिचय नव्हता, विजयला मी सांगितलं. त्यांचं शेड्यूल अतिशय पिछे असताना सुद्धा त्यांनी आमच्या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं आणि त्या कार्यक्रमाला त्या आल्या. त्यांचे व्हिडिओ आणि फोटोज अजून आमच्या मोबाईलवर आहेत. आणि आमचे हास्ययोगाचे सर्वच लोक बरेचसे सिनियर सिटीजनसाठीच्या वरती, परंतु त्या सर्वांनी इतका आनंद घेतला गीतामाळींच्या गाण्यांचा. वेगवेगळ्या हिंदी आणि मराठी गाणी त्यांनी गायली आणि अक्षरशः त्यांच्या गाण्याच्या तालावरती आम्ही तिथे नृत्य केलं. आणि सर्वच जेव्हा ही बातमी कळली आणि त्यांचं अचानक निधन झालं, सर्व आमच्या हास्य परिवारानं खूपच हळहळ व्यक्त केली.
खरं म्हणजे त्यांचं जाण्याचं वय तर अजिबात नव्हतं, कुठंतरी करिअर सुरू झालं होतं आणि आता अनेक आणि निश्चितच त्यांनी खूप मोठं करिअर या क्षेत्रामध्ये करून दाखवलं असतं याची सगळ्यांनाच खात्री आहे. परंतु जे व्हायचं ते होतं, मृत्यू आपल्या हातात नसतो, काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांनी आपल्यामधून त्यांना घेऊन गेले. इथं सर्वच जे उपस्थित सर्वच कलाकार मंडळी काय इतर मंडळी सामान्य व्यक्ती नसुद्धा मोठी हळहळ या ठिकाणी वाटलेली आहे आणि खरोखरच विजय माळी यांच्या कुटुंबावर तसंच शेवाळे कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना सुगती देव, त्यांना प्रेरणा देव आणि त्यांच्या गीता माळी यांच्या आत्म्यास शांती लाभो. आणि एवढं बोलून मी गीता माळी यांना आमच्या हास्यबाग परिवारातर्फे तसंच आपल्या वकील वर्गातर्फे श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. शोकसभेसाठी जमलेले सर्व क्षेत्रातील मंडळी इथे आहे. गीताचे मिस्टर काल विजय माळी यांच्याबरोबर माझं स्वतः वैयक्तिक बोलणं झालं. ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा दुरुपयोग होतोय, खरं तर मी दुर्दैवी बाब आहे. सुरुवातीलाच दीक्षित ताईंनी सांगितलं की एवढा मोठा आघात झाल्यानंतर हा अपघातच होता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याऐवजी ज्या पद्धतीने सुरुवातीलाच सदा काकांनी सांगितलं की कुठेतरी आपण आपले बोट त्या अँड्रॉइड फोनवर चालवतो आणि ते चालवत असताना समोरच्याच्या भावनांचा कुठेही विचार केला जात नाही. तर कृपया मी जनस्थानचा ग्रुप फार मोठा आहे, तुम्ही तुमच्या सर्व कलावंतांच्या माध्यमातून असं नाशिककरांना नव्हे तर संपूर्ण या राज्याला अपील करा की एखाद्या कुटुंबावर जर असा आघात झालेला आहे, अपघात जो काही झालाय त्याच्यातनं सावरण्याची शक्ती माळी आणि शेवाळी कुटुंबियांना मिळू दे आणि पुढे, कारण काल त्यांना बीपीचा प्रचंड त्रास होत होता, त्यातही मी एक पत्रकार म्हणून शहानिशा केली की असं असं व्हायरल होतंय, आपलं काही म्हणणं असेल तर आपण समाजासमोर जाणं गरजेचं आहे, मात्र सध्या ते बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तरी देखील माळी आणि शेवाळे कुटुंबियांचे सदस्य इथे आपल्या समोर बसलेले आहेत, म्हणजे गीताचे भाऊ आहेत आणि विजय माळींचे मोठे बंधू हे पहिल्या रांगेत बसलेले. मी असं म्हणेन की जे घडलंय ते दुर्दैवीच आहे, पण यापुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून कृपया मेसेज व्हायरल करताना आपण विचार करावा आणि एखाद्याने असे मेसेजेस जर व्हायरल केले तर तुम्ही कलावंत, तुमच्या कलावंतांना खूप मोठा मास आहे, तर तुमच्या जे काही मत आहे ते तिथे प्रदर्शित करून जागच्या जागेवर चुकीचे मेसेजेस हे थांबव या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो. आणि गीता ज्यावेळी अमेरिकेला जाणार होती त्यापूर्वी मला भेटलेली, माझ्या कार्यालयात वेद न्यूजचा गीता सर माझा परिचय वेदच्या माध्यमातूनच झाला. वेद गौरव पुरस्कार 2016 साली मी गीताला दिलेला, खूप लहान वयाची होती गीता. आणि त्यानंतर आत्ता या गणेशोत्सवात गीताच्या हस्ते मी माझ्या कार्यालयात मूर्तीची स्थापना केली, गणेशोत्सवाची सुरुवात. तुम्ही सर्व माझ्या कार्यालयात गणरायाच्या आरतीला येऊन गेलात कलावंत, तर त्यावेळेचा क्षण गीताचा पॅनकेक नव्हता बरोबर, तर गीताने विजयला सांगितलं की गाडीतून जाऊन घेऊन ये. ते केवळ पती पत्नीचं नातं नसेल, एक मित्र आणि मैत्रीण, निखळ मित्र आणि मैत्रीण म्हणून गीता आणि विजय हे दोघं होते. त्यामुळे कुठल्याही आपण निगेटिव्हिटी कुणीही ठेवू नये या निमित्ताने मी आवाहन करतो. आणि जो काही पॅनकेक आणण्याचा जो काही वेळ मला मिळाला की गीताचे मिस्टर बाहेर गेले गाडीपर्यंत आणि गीताच्या आणि माझ्या अनौपचारिक गप्पा सुरू होत्या, गीताला मी म्हटलं की 2002 साली मकरंद अनासपुरे नाशिकमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगला आले होते, ते सुद्धा माझे चांगले मित्र आहेत, त्यावेळी त्यांचा स्ट्रगल पिरियड होता मित्रांनो 2002 साली, त्यावेळी मी मकरंदला म्हटलं की तुझा एखादा फॅन क्लब आपण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करू, जसा प्रशांत आमले फॅन क्लब आहे तसं मकरंद अनासपुरेंचा फॅन क्लब आपण सुरू करू असं मी मकरंद संकल्पना दिलेली. पण मकरंद सुद्धा इतकी हाईक घेतली की त्याला फॅन क्लबची गरज नाही पडली. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी गीताला ही संकल्पना सांगितली की मकरंद बरोबर मी असं बोललेलं, तू अमेरिकेहून आल्यानंतर आपण तुझा फॅन क्लब
नाशिक पासून सुरू करून तो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवतो. कारण गीताचा जी काही मुलाखत मी घेतली होती दुबईला आणि ऑस्ट्रेलियाला ती पूर्वीच जाऊन आली आणि आता न्यूयॉर्कला तिचा जवळजवळ 6 ते 7 प्रोग्राम होते. म्हटलं तू तिकडनं आल्यानंतर आपण तुझा फॅन क्लब सुरू करू आणि ही जी काही जनस्थानची मंडळी आहे ही निश्चितपणे तुला सहकार्य करतील. पण ते आता अर्ध्यावरती वाद सोडून अधुरी एक कहाणी अशीच या निमित्ताने गीताला मी गीतांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. पूर्वी जे गाणं मला आवडायचं जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, पण असं घडल्यानंतर त्रास होतो, गाणं त्रास देतं खूप. आवडतं म्हणजे काय, तो अचानक घेऊन जायचं आमच्या माणसं. देवावरचा विश्वास दळमळीत व्हायला लागतो. पण एक गोष्ट सत्य आहे, तातेसाहेबांनी त्यांच्या आनंद नाटकात, आपण आनंद सिनेमावर तो ते नाटक लिहिलं होतं, त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं आनंद मरा नाही आनंद मरते नाही. तसंच गाण्याला मरण नसतच, तसं गीताला मरण नाही, ते आपल्या अंतरात अमर राहणार आहे. आणि त्यात कुसुमाग्रजांनी एक खंत व्यक्त केली तीही मी सांगतो. फक्त माझं वैयक्तिक 2 ओळी सांगतो. अमेरिकेला जाण्यापूर्वी सारखे फोन चालले होते मला की काका काका तुम्हाला भेटायचं आहे, जाण्याआधी तुमचे आशीर्वाद घ्यायचे, शुभेच्छा घ्यायच्या आहेत. आमची सतत चुकामुख होत राहिली आणि ती चुकामुख कायमच झाली. ती नंतर भेटली, तिचा निष्प्राण देह फक्त दिसला मला. तिने जेव्हा नवीन गाडी विकत घेतली तेव्हा अचानक फोन, मी नवीन गाडी घेऊन खाली आले काका, आई वडिलांनाही अजून दाखवलेली नाहीये, ते तुम्हाला दाखवायचे आहे. मी खाली गेलो, तिच्या तर पेढ्यांचा पाऊस होता. हे प्रेम, हे प्रेम का कोण कोणावर करत, का करत, याला उत्तर नाही. गीतासारखी माणसं जोपर्यंत समाजात आहेत, माणूस पण जपणारी, माणुसकीचा स्वर जपणारी माणसं ही जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत आपल्या जाणीवा संवेदना जागृत आहेत. कोणी कितीही व्हायरल करो व्हिडिओच, त्या अमानवी गोष्टी आहेत. आपण मात्र माणुसकीचा स्वर जपायला हवा. पण एक खंत मात्र तात्यांनी जी आनंद बद्दल व्यक्त केली ती अशा शब्दात व्यक्त केली, हजार गीते जरी गायली, हजार गीते जरी गायली तुझे गीत पण राहून गेले, हजार गीते जरी गायली तुझे गीत पण राहून गेले. आणि अखेरी शब्दा वाचून असं वाटते नाहून गेले. आपण आता असं करूयात, मी म्हणलं तसं आपण गीतांजलीच अर्पण करायला हवी, कारण माणी समाजातलं हे उमलत फूल देवाला अचानक खोडून दिलं. खोडून दिलं असंच मी म्हणतो कारण तो अपघात होता. त्यामुळे आपण तिला आठवत राहू. पण एक असतं, एक वळण येतं, तिथे थांबतो, अश्रू वाहू लागतात, सगळं अंगण ओलं होतं, पण ते अंगण पुसून अपरिहार्यात असते, आपल्याला पुढे जावंच लागतं. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. गीताने जो आनंद दिला, गीताने जो प्रेम दिला, तिचं निखळ हास्य आपल्या मनात जपत राहू आणि तीच प्रेरणा, तोच आनंद घेऊन आपापल्या मार्गाला उद्यापासून आपण मार्गस्थ व्हायला सुरुवात करू. कारण जगण्यातली ही अपरिहार्यता आहे की एक माणूस गेला तरी पर्याय नसतो, आपलं जगणं जगावंच लागतं, आपल्या मार्गाने जगावंच लागतं. तेव्हा आपण सगळ्यांनी एक मिनिट शांत राहू, शांत उभं राहूयात, मनापासून तिला आठवूयात. चित्रपट महामंडळाकडून श्याम लोंढे यांच्यासह वेद न्यूज चॅनलचे संचालक योगेश कमत, प्राध्यापक रवींद्र कदम, भूषण काळे, शेफाली भुजबळ, प्रेरणा बलकवडे, नाशिक ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश गायकवाड, साहेबराव मंडल, ॲडव्होकेट श्यामला दीक्षित, ॲडव्होकेट पेखळे, सावाना कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, अशोक बावीसकर, विश्वास ठाकूर, बासरीवादक मोहन उपासनी, अभिनेता कांचन पगारे, संगीतकार संजय गीते, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, हबप आहिरे गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या श्रद्धांजली सभेस उपस्थित होते.